If you run a small business, you need the most from every investment. That's why Comcast Business gives you more, like our new gig speed Wi-Fi, plus unlimited data, all on the largest, fastest, reliable network for small businesses. Comcast Business, powering possibilities. Don't miss our special holiday offer. And ask how to get up to a $750 prepaid card with a qualifying bundle. Call today. Ends 12/4/2022. Restrictions apply. Requires gigabit extra bundle with 2-year agreement. AgriOne शेत मार्केट शेतीतलं मार्केट इंटेलिजन्स सांगणारं देशातलं एकमेव पॉडकास्ट. आपला शेतमाल कधी आणि कोणत्या किमतीला विकावा याची इन्साइट देणारी माहिती, स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचा बाजारावर होणारा परिणाम, शेतमालाच्या दरातील चढ उतार, मार्केट ट्रेंड यांचा उलगडा. मार्केट बद्दल अपडेटेड राहायचे असेल तर हा पॉडकास्ट चुकवू नका. नमस्कार, मी गौरी कुबेर. आता आपण ऐकणार आहोत आजचं सकाळचं पॉडकास्ट. भारतात 8 नोव्हेंबर 2016 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदींची घोषणा केली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा नोटाबंदींची मागणी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसतेय. ती नक्की काय आहे त्याविषयी आपण आजच्या पॉडकास्टमधून जाणून घेणार आहोत. आज चर्चेतील बातमीमध्ये भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. त्या काय म्हणाले आहेत हेही आपण ऐकणार आहोत. अब्जाधीश इलॉन मस्क यांनी काही दिवसांपूर्वीच 44 अब्ज डॉलर्स मोजून मायक्रो ब्लॉगिंग वेबसाईट ट्विटरला खरेदी केलंय, याविषयीचीही एक बातमी आपण जाणून घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूयात आजच्या पॉडकास्टला विज्ञानातल्या एका अनोख्या संशोधनाच्या बातमीनं. विज्ञान काय चमत्कार करून दाखवेल याविषयी काही सांगता येत नाही. 9 महिने बाळाला आपल्या उदरात वाढवून मातृत्वाचा वेगळा अनुभव घेणाऱ्या आईच्या मातृत्वालाच मोठा धक्का देणारी बातमी आता व्हायरल झालीय. एकीकडे फेसबुक, ऍपल, टेस्ला, मायक्रोसॉफ्ट, गुगल यांच्यासह जगातल्या मोठ्या कंपन्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर काम करतायत, त्यातच व्हायरल झालेल्या एका बातमीनं नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलंय. ज्यामध्ये भविष्यात ज्या महिलांना गर्भात मूल वाढवायचं नाहीये पण आई व्हायचंय अशा महिलांना मशीनद्वारे एखाद्या बाळाला जन्म देता येऊ शकणार आहे. आर्टिफिशियल गर्भाशय फॅसिलिटिया असं या तंत्रज्ञानाचं नाव आहे. जगातल्या पहिल्या कृत्रिम गर्भाप्रमाणे ते काम करेल असा दावा ऍक्टो लाईफ कंपनीनं केलाय. सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे या तंत्रज्ञानात बाळाचं संगोपन कृत्रिम गर्भाशयात केलं जाणार आहे. एवढंच काय तर भ्रूणापासून जन्मापर्यंत संपूर्ण काळजी ही मशीनद्वारेच घेतली जाणार आहे. ऑक्टो लाईफच्या नव्या कंपनीनं कृत्रिम गर्भातून मूल जन्माला येईल असा दावा केलाय. याबाबत कंपनीनं एक व्हिडिओ व्हायरल केलाय ज्यामध्ये मशीनद्वारे मुलाला जन्माला घालणं शक्य असल्याचं म्हटलंय. नोटाबंदीविषयीची एक महत्वाची बातमी आता आपण ऐकणार आहोत. भारतात 8 नोव्हेंबर 2016 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीची घोषणा केली होती. त्यानुसार चलनातील 1,000 रुपयांची नोट बंद करून त्याऐवजी 2,000 रुपयांच्या नोटा चलनात आणल्या होत्या. पण या निर्णयामुळे भारतीय अर्थव्यवस्थेवर दूरगामी परिणाम झाले होते. ज्या कारणांसाठी ही नोट बंद झाली होती त्याचा उद्देश मात्र सफल होऊ शकलेला नाही हे खुद्द भाजपच्या खासदारांनी सांगितलंय. या नोटांमुळे काळ्या पैशातच वाढ होत असल्यानं गेल्या 2-3 वर्षांपासून 2,000ची नोटच छापली जात नाहीये, त्यामुळे ही नोट बंद करण्यात यावी असंही खासदारांनी म्हटलंय. या पार्श्वभूमीवर ज्या लोकांकडे 2,000 रुपयांच्या नोटा आहेत त्यांनी बँकेकडून त्या दुसऱ्या चलनात बदलून घ्याव्यात, कारण काही काळानंतर या नोटा चलनातून पूर्णतः बंद होतील. जगातले जितकेही विकसित देश आहेत त्यामध्ये अमेरिका, जपान, चीन यांसारख्या देशांमध्ये कुठेही त्यांच्या चलनात 100 रुपयांच्या किमतीपेक्षा जास्त किमतीचं चलनच नाहीये. त्यामुळं आता भारतातच मग या 2,000 रुपयांच्या नोटांचं काय याची उत्सुकता पुढे लागून राहणार आहे. आता 500 रुपयांनंतर 2,000 रुपयांच्या नोटेची गरज नाही असं भाजपचे खासदार सुशील कुमार मोदी यांनी राज्यसभेत माहिती देताना म्हटलंय. इंडिया
इलॉन मस्क विषयीची महत्वाची बातमी आता आपण ऐकणार आहोत. अब्जाधीश इलॉन मस्क यांनी काही दिवसांपूर्वीच 44 अब्ज डॉलर्स मोजून मायक्रो ब्लॉगिंग वेबसाईट ट्विटरला खरेदी केलं. यानंतर प्लॅटफॉर्मवर अनेक वेळा बदल पाहायला मिळाले. आता कंपनीनं सुद्धा पुन्हा एकदा आपली पेड प्रीमियम व्हेरिफिकेशन सर्व्हिस ट्विटर ब्लूला लॉन्च केलंय. कंपनीनं नवीन बदल करत सर्व्हिसला रिलॉन्च केलाय. याबाबतीत कंपनीनं अशी माहिती दिली आहे की आता युजर्सना ट्विटर ब्लू सबस्क्रिप्शन खरेदी करू शकता येणार आहे. त्यामुळे व्हेरीफाईड टिक आणि इतर फीचर्सचा फायदा घेता येईल. काही दिवसांपूर्वी कंपनीनं बनावट अकाउंटच्या समस्येमुळे ही सर्व्हिस बंद केली होती. मात्र आता नवीन बदल करत ही पेड सर्व्हिस पुन्हा सुरू करण्यात आली आहे. कंपनीनं ट्विट करत याबाबतीत माहिती दिली आहे. कंपनीनं ट्विटमध्ये म्हटलंय की ट्विटर ब्लू सर्व्हिस पुन्हा एकदा सुरू करत आहोत. या सर्व्हिससाठी वेब युजर्सना दर महिना $8 आणि iOS युजर्सना दर महिना $11 द्यावे लागतील. सबस्क्रिप्शन घेतल्यानंतर एडिट, ट्वीट, व्हिडिओ अपलोड, रीडर मोड आणि ब्लू टिकची सुविधाही मिळेल. ट्विटरनं माहिती दिली आहे की युजर्स हँडल, डिस्प्ले, नाव आणि प्रोफाईल बदलू शकतात. मात्र असं केल्यास अकाउंटवरली ब्लू टिक काढून टाकण्यात येईल. कंपनीकडून अकाउंट व्हेरीफाय केलं जात नाही तोपर्यंत ब्लू टिक पुन्हा मिळणार नाही. म्हणजेच प्रोफाईल फोटो बदलल्यास ब्लू टिकसाठी पुन्हा सगळी प्रक्रिया पार पाडावी लागेल. श्रोत्यांनो, आता आपण ऐकणार आहोत आजच्या वेगवान घडामोडी. राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना मुंबई उच्च न्यायालयानं नुकताच जामीन मंजूर केलाय. मात्र तरीही त्यांना कोठडीतच राहावं लागणार आहे. याचं कारण म्हणजे देशमुखांना जामीन दिल्याच्या निर्णयाला CBI आव्हान दिलंय. मुंबई उच्च न्यायालयानं अनिल देशमुखांना 1,00,000 रुपयांच्या बॉन्डसह जामीन दिलाय. देशमुख यांना 2 नोव्हेंबर 2021 CBI आणि त्यानंतर ED चौकशीनंतर अटक करण्यात आली होती. NDA प्रवेशाचे मार्ग मोकळे झाल्यानंतर आता कमांडो बनण्यासाठीही महिलांना संधी मिळणार आहे. भारतीय नौदलानं आपल्या एलिट स्पेशल फोर्समध्ये महिलांचा समावेश करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतलाय. कठोर प्रशिक्षणानंतर सगळे निकष पूर्ण करणाऱ्या महिलांना नौदलात मरीन कमांडो म्हणजेच मार्कोस बनण्याची संधी मिळणार आहे. भारताच्या लष्करी इतिहासाचा विचार करता हे एक ऐतिहासिक पाऊल ठरेल. याची अधिकृत घोषणा केली नसली तरीही भारतीय नौदलाच्या अधिकाऱ्यांनी प्रसारमाध्यमांना ही माहिती दिलीय. त्यामुळं याबाबतची अधिकृत घोषणाही केली जाईल अशी आशा व्यक्त करण्यात येते. महाठग सुरेश चंद्रशेखरच्या 200 कोटींच्या मनी लॉन्ड्रिंग केस प्रकरणात सह आरोपी असलेल्या जॅकलिन फर्नांडिसच्या अडचणी आता वाढू शकतायत. आता नोरानं जॅकलिन फर्नांडिसच्या विरोधात दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टात मानहानीची केस दाखल केली आहे. नोरानं काही वृत्तवाहिन्यांवर देखील मानहानीची केस दाखल केली आहे. सुकेश चंद्रशेखरशी जोडल्या गेलेल्या मनी लॉन्ड्रिंग केस प्रकरणात ED नोरा फतेहीची केस दाखल करून चौकशी केली. आता या केस प्रकरणात दोन्ही अभिनेत्री एकमेकींच्या विरोधात उभ्या ठाकल्या आहेत. कतारमध्ये सुरू असलेला फिफा वर्ल्ड कप 2022 पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडलाय. याआधी कतारमध्ये ग्रँड वहल या अमेरिकन पत्रकाराचा मृत्यू झाला होता. त्याच्या मृत्यूनंतर खालिद अहमद मिस्लाम या कतार फोटो पत्रकाराचा अचानक मृत्यू झालाय. ग्रँड वहलचा मृत्यू होऊन फक्त 48 तास पूर्ण झाले होते आणि पुन्हा एका पत्रकाराचाच मृत्यू झाल्यानं कतारमध्ये खळबळ उडालीये. अर्जेंटिनाच्या नेदरलँड्स विरुद्धच्या लढतीत अल मिस्लाम अचानक कोसळलाय. श्रोत्यांनो, आता आपण ऐकूयात आजची चर्चेतली बातमी. केंद्र सरकारच्या निर्भया निधीतून आलेल्या गाड्या राज्य सरकारच्या मंत्र्यांच्या आणि आमदारांच्या ताफ्यात दिसून आल्यानं खळबळ उडाली आहे. या प्रकारावरून आता भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर गंभीर आक्षेप घेतले आहेत. चित्रा वाघ यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर टीका केली आहे आणि त्या म्हणाल्या आहेत, म्हणजे तुम्ही बघा की हे मंत्री भुजबळ साहेब, विजय वडेट्टीवार, सुनील केदार, सुनील तटकरे, सुभाष देसाई तीनही पक्षाचे नेते आणि या तीनही पक्षांच्या VVIP ताफ्यामध्ये त्या ठिकाणी निर्भया फंडाची गाडी वापरलेली होती. अहो आश्चर्य या गोष्टीचं वाटतंय.
की ज्यांनी हा प्रश्न उपस्थित केला, ज्या म्हणतायत की आता VVIP कल्चर या शिंदे फडणवीस सरकारमध्ये आहे, त्या खुद्द महाराष्ट्राच्या मोठ्या नेत्या सुप्रियाताई सुळे यांच्या सुद्धा ताफ्यामध्ये निर्भयाची गाडी वापरण्यात आलेली आहे. दिल्लीत घडलेल्या निर्भया प्रकरणानंतर केंद्र सरकारनं 2013 निर्भया निधी नावाची घोषणा केली. या निधीच्या माध्यमातून महिलांवर अत्याचार रोखण्यासाठी प्रयत्न केले जावेत अशी अपेक्षा होती. त्यामुळे पोलीस ठाण्यांना आणि इतर उपक्रमांना चार चाकी आणि दुचाकी गाड्या दिल्या जात आहेत. मात्र आता या गाड्या शिंदे फडणवीस सरकारमधल्या मंत्र्यांच्या आमदारांच्या सुरक्षेसाठी वापरल्याचं समोर आलंय. यावरून वाघ यांनी महाविकास आघाडीवर गंभीर आरोप केले आहेत. तर श्रोत्यांनो, हे होतं आजचं सकाळचं पॉडकास्ट. आजचा हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला सांगायला विसरू नका. तुमच्या प्रतिक्रिया, तुमच्या सूचना आमच्यापर्यंत नक्की पोचवा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सकाळचं हे पॉडकास्ट तुमच्या मित्रांना आणि कुटुंबियांना नक्की शेअर करा. तर आता आपण उद्या पुन्हा भेटूयात. धन्यवाद. स्क्रिप्ट अँड रिसर्च युगंधर ताजणे, नीलम पवार. वाचा, बघा आणि आता ऐका आणखी बातम्या esakal.com वर. तुम्ही हा पॉडकास्ट esakal.com वेबसाईट आणि ऍप वर सुद्धा ऐकू शकता. विसरू नका या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ऍप वर सबस्क्राईब किंवा फॉलो करायला.